हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। भ्रष्टाचाराच्या कुठल्याच आरोपांचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नाही। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका। फडणवीसांनी शिर्डीत येत साई समाधीचं घेतलं दर्शन। भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतच राहणार, फडणवीसांचा निर्धार। शेतीच्या समृद्धीसाठी लढणारा सिंह हरपला। नामदार देवेंद्र फडणवीसांचे सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हेंना आदरांजली। येसगावात येत कोल्हे कुटुंबियांची फडणवीसांनी घेतली सांत्वनपर भेट। माजी मंत्री गिरीश महाजनांसह अण्णासाहेब म्हस्केंची उपस्थिती। कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात आशुतोष काळेंना मोठं यश। 5 नंबर साठवण तलावाला 131.24 कोटींची प्रशासकीय मंजुरी। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे नामदार आशुतोष काळेंनी मानले आभार। नव्या आर्थिक वर्षापासून साई भक्तांना दिलासा। 1 एप्रिल पासून बायोमेट्रिक दर्शन पास बंद। साई संस्थांचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळेंची महत्वपूर्ण घोषणा। तर रामनवमी उत्सवासाठी 95 लाखांच्या निधीची करण्यात आली तरतूद। दुचाकी चोरणाऱ्या चौघांच्या टोळीस नाशिक रोड पोलिसांनी केले जेरबंद। सिन्नर फाटा येथे आरोपी आले असता धडक कारवाई। 9 दुचाकींसह 19 मोबाईल हस्तगत। तर एका सोनसाखळी चोरालाही अटक करण्यात यश। आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळ्यात 9 एकर ऊस आगेच्या भक्षस्थानी। महिला शेतकरी बोरकर यांचा ऊस ठिबक सिंचनासह जळून खाक। विजेच्या शॉर्ट सर्किटनं हिसकावला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।